भारतीय जनता पार्टी ने रविवार रात राज्य में बिजली की कमी के कारण लोड शेडिंग, बिजली दरों में 25% वृद्धि और बिजली बिलों में सुरक्षा जमा को वापस लेने की मांग को लेकर राज्यव्यापी लालटेन आंदोलन किया। मुर्दाबाद, सोनिया गांधी मुर्दाबाद, शरद पवार मुर्दाबाद। भाजपा नेता और पूर्व ऊर्जा मंत्री विधायक चंद्रशेखर बावनकुले ने नागपुर के संविधान चौक पर लालटेन जलाने के आंदोलन का नेतृत्व किया। नागपुर में भाजपा के सभी विधायकों, पदाधिकारियों और भाजपा कार्यकर्ताओं ने बड़ी संख्या में इस आंदोलन में भाग लिया था। इस समय भाजपा ने राज्य सरकार के प्रशासन के खिलाफ कड़ा विरोध किया और घोषणा में ऊर्जा मंत्री नितिन राउत मुर्दाबाद कहा। इस दौरान भाजपा कार्यकर्ताओं ने सरकार के विरोध में लालटेन जलाई। बीजेपी नेता चंद्रशेखर बावनकुले ने राज्य सरकार को वेट रेगुलेशन तुरंत रोकने की चेतावनी दी है, वरना वो मंत्रियों को वापस नहीं आने देगी। भाजपा नेता चंद्रशेखर बावनकुले ने भी लोगों से बिजली बिल में जमानत राशि का भुगतान नहीं करने की अपील की है। उन्होंने ये भी कहा कि वजन नियमन के विरोध में अगले कुछ दिनों में मुख्यमंत्री उद्धव ठाकरे समेत सभी मंत्रियों को लालटेन दी जाएगी। आणि ऊर्जा मंत्री रोज खोटा बोलतायत। या राज्यात लोड शेडिंग नाही म्हणून सांगतात आहे। अरे चला गडचिरोली मध्ये 2 तास वीज पडते, चला मेळघाट मध्ये 2 तास वीज पडते, नंदुरबार पालघर बीड मध्ये चला 2 तास वीज पडते आहे। आता तर अशी परिस्थिती आहे। आज तर प्रवीण दटके, अरविंद गजबी यांनी कंदील हातात घेतला आहे। पुढच्या 8 दिवसात लोड शेडिंग रद्द झाला नाही तर प्रवीण दटके, अरविंद गजबीजी आपल्याला ऊर्जा मंत्र्याच्या घरी हा कंदील पाठवत आहे। महाराष्ट्राच्या मंत्र्याच्या घरी प्रत्येक कार्यकर्ता कंदील पाठवेल आणि महाराष्ट्राच्या मंत्र्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही। ही योजना भारतीय जनता पार्टी केल्याशिवाय राहणार नाही। आज या ठिकाणी लोड शेडिंग आहे। या ठिकाणी या सरकारने 2 वर्षांमध्ये या कंपन्याला डुबवलं। 18,000 कोटी रुपयाच्या वर अजित पवारांनी थांबून ठेवले। या 2 मंत्र्यांच्या वादात, ऊर्जा मंत्री आणि वित्त मंत्री, या दोघांच्या वादामध्ये 18,000 कोटी रुपये थांबले। एकीकडे गरीब माणसाचा कनेक्शन 500 रुपये करता कापताय, दुसरीकडे सरकारकडे 18,000 कोटी थांबलेले आहे। ग्राम विकास, नगर विकास खात्याने पैसे थांबवले आहेत आणि दुसरीकडे महागडी वीज खरेदी केल्यामुळं जवळपास 25% विजेचे रेट वाढून आले आहेत। जानेवारी फरवरी पासून जानेवारी महिना लोड शेडिंग मुक्त असलेलं देशातलं नंबर 1 ते राज्य, ज्यांनी 45 लाख शेतकऱ्यांना वीज दिली पण कधी कनेक्शन तोडलं नाही, ते राज्य आज 15व्या नंबरवर पाठवण्याचं काम नितीन रावजी तुम्ही केलं आहे, नितीन रावजी तुम्ही केलं आहे। अरे देवेंद्र फडणवीस सरकारने या महाराष्ट्रात ऊर्जा खात्याला चांगले दिवस आणले, पण तुम्ही ऊर्जा खातं डुबवलं। तुम्हाला पदावर राहण्याचा अधिकार नाही आणि आज या महाराष्ट्र अंधारात टाकण्याचं पाप आपण केलं। आज जनरेटर हॉस्पिटल सुरू झाले, ऑनलाईन वर सर्व बंद पडलेलं आहे, होम फॉर वर्क योजना बंद पडली आहे, सारच बंद पडलं आहे। आणि म्हणून आणि दुसरा तर एवढं मोठं पाप केलं आपण, एकीकडे 2,500 मेगावॅटचं लोड शेडिंग केलं आणि दुसरीकडे महाराष्ट्रातले 7 संच जे 10,000 मेगावॅट वीज रोज तयार करायला पाहिजे, सरकारचे पॉवर प्रोजेक्ट 2,500 मेगावॅटचे संच, ट्यूब लिकेज, फॅन लिकेज, या कारणाकरता तुम्ही बंद ठेवले आणि प्रायव्हेट वीज खरेदी करतायत। तुमच्या मनात सरकारचे प्राण बंद ठेवायचे आहे आणि प्रायव्हेट वीज खरेदी करून कमिशन खोरी करण्याचं काम तुम्हाला करायचं आहे, तुम्हाला कमिशन खोरी करायची आहे। आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी लोड शेडिंग केलं आहे, महाराष्ट्राला तुम्ही दाखवाल। मीटिंग आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।